या ठिकाणी कोपरारक्षकाची भूमिका प्रेक्षक वर्गांना माहितीसाठी सांगतो की जो उजवा कोपरारक्षक जर्सी नंबर 8 विजय गायकवाड याच्याकडे नक्कीच सर्वांच्या लक्ष नजरा असणार आहेत. चढ्यासाठी जातोय तो म्हणजेच शिवम वाणी. पहिल्या चढाईमध्ये या ठिकाणी गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न होता पण सुंदर पकडींचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळते. मनोज पवार यांनी खरोखरच सुंदर पकड केली आणि आपल्या संघाला महत्त्वपूर्ण गुण प्राप्त करून दिला आहे. चढाईसाठी पाहायला मिळेल तो म्हणजे श्री आई एकविरेकडून या ठिकाणी सुमित महाडिक यांचा संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी एकाच एक अशी तोडीस तोड खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्वतः कर्णधार प्रथमच मैदानामध्ये पाहायला मिळेल पण त्यांनी नाकारलंय आणि चढाईसाठी पाठवलंय. टाळ्यांच्या गजरात ज्याने कौतुक केलं गेलंय प्रेक्षक वर्गाकडून तो म्हणजेच विजय गायकवाड. त्याच्याकडे खूप काही अपेक्षा असणार आहेत त्या म्हणजेच या ठिकाणी श्रीकाळ भैरव या संघाला रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे. परंतु या ठिकाणी यश प्राप्त होतं का ते पाहायचंय. तोडीस तोड संघ आहे. दोन्ही संघांनी एकमेकांना आक्रमण केलेली आहेत आणि त्या माध्यमातून गुण प्राप्त करून घेतलेले आहेत. चढ्यासाठी जात आहे पुन्हा एकदा पारस. पारसच्या समोर 7 डिफेन्स आहे. बोनस ऑन असणार आहे. दोन्ही संघांकडे दिग्गज खेळाडू आहेत. मध्यरक्षकाची भूमिका या ठिकाणी साकारताना पाहायला मिळतोय तो म्हणजे तुषार साळुंके. चढ्यासाठी गेलाय तो पारस. दोन्ही संघ दोन्ही खेळाडू एकमेकांच्या खेळ आणि या ठिकाणी अक्षय. खरोखरच युक्तिश्रेष्ठ ठरली आणि पूर्णपणे गुण प्राप्त करून घेतला तो म्हणजेच पारस यानं. शिवम वाणी याची चढाई त्याच्यासमोर 7 डिफेन्स. दोन्ही भाऊ एकमेकांच्या विरोधात या ठिकाणी पाहिलाय. बोनस ऑन आहे. या ठिकाणी विजयी झालेला संघ होता तो म्हणजे भैरवनाथ योद्धा. या संघाला रोख स्वरूपाचं पारितोषिक लाभलेलं आहे. ते म्हणजे प्रभाकर चोगले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लागलेलं आहे. अतिशय सुंदर खेळ या ठिकाणी मी विनंती करतोय भैरवनाथ योद्धाचा कर्णधार आपण आपला 500 रुपयाचं पारितोषिक व्यासपीठावरून घेऊन जाईल. सुंदर चढाई या ठिकाणी करताना पाहायला मिळते परंतु तितकंच चांगला डिफेन्स. खरोखरच सांगतो स्वतःला सावरलं नाहीतर एक गुणाची कामे नक्की झाली असती. परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा डू ऑर डाय करो या मरोतीसाठी या ठिकाणी विजय गायकवाड पाहायला मिळतोय. काळभैरव योद्धा कर्णधार आपण 500 रुपयाचा पारितोषिक घेऊन जायचं आहे. प्रभाकर चोगले यांच्याकडून लाभलेला रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न खरोखर जबरदस्त चढाई. तितकंच स्वतःचा बचाव करण्यात यशस्वी ठरलाय तो कोपरा रक्षक आणि बोनस ऑन आहे आणि बोनस प्राप्त करून घेतोय तो विजय. आपल्या संघासाठी प्रमोदजी वराडकर यांच्या शुभ हस्ते 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जातंय. प्रभाकर चोगले यांच्याकडून लाभलेलं आहे 500 रुपयाचं पारितोषिक. यापूर्वी अतुल दादा दांगट पाटील यांनी सुद्धा शिवशंभूसाठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं. असे फिदा होणारे आणि या स्पर्धांमध्ये आपल्या आवडत्या खेळाडूने केलेल्या खेळाच्या जीवावर या ठिकाणी प्रत्येक जण या ठिकाणी रोख रकमेचं पारितोषिक लावताना आपल्याला पाहायला मिळते. चढ्यासाठी गेलाय तो म्हणजे शिवम वाणी. त्याच्यासमोर रनिंग हँड अतिशय सुंदर चढाई आणि हँड टच करत एक गुण प्राप्त करून घेतलाय. श्रुतिक याची चढाई 6-1 अशी लढत आहे या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुंदर खेळ या ठिकाणी साकारताना पाहायला मिळतोय परंतु पूर्ण निष्फळ अशी चढाई त्याची या ठिकाणी पाहायला मिळाली ती म्हणजे श्रुतिक वाणी याची आणि त्याला प्रत्युत्तर शिवम. आणि या ठिकाणी जबरदस्त चढाई करताना पाहायला मिळतोय कोपरा रक्षक आणि मध्यरक्षकाला बाद करत. या ठिकाणी दोन गुण प्राप्त करून घेतलेत ते आपल्या संघासाठी.
चढ्यासाठी जातोय तो पारस आणि त्याच्यासमोर सातचा डिफेन्स आहे. आत्ता घरी या सामन्यामध्ये रंगत येणार आहे कारण दोन्ही संघांकडे तुल्यबळ खेळाडू आहेत. दोन्ही संघांची जी बॉडी लँग्वेज आहे ती समान आहे त्यामुळे नक्कीच या ठिकाणी कोण फायदा उठवतं ते पाहायचं आहे. रनिंग हँड टच करत या ठिकाणी एक गुण प्राप्त करून दिला आहे तो म्हणजे पारसनं. मी गुणलेखकाला विनंती करतो की आपण प्रत्येकाचा रेकॉर्ड जर ठेवला तर खरोखरच बरं होईल. कोणाचे सुपर टेन होते आहेत कोणाचे हायफाय होते आहेत ते सुद्धा आपण या प्रेक्षक वर्गाला सांगू शकतो. आणि या ठिकाणी चांगला प्रयत्न आणि एक गुण प्राप्त होतो आहे त्यामुळे या एका गुणानं नक्कीच संघासाठी फार महत्त्वाची गुण या ठिकाणी करताना पाहायला मिळतो आहे. आई एकविराचा संघसुद्धा तितकाच दिग्गज खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. आई एकविराचा 5 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू तेजस माळीनं हा आपल्या संघासाठी एक गुण प्राप्त करून घेतला आहे. श्रुतिक याची चढाई, श्रुतिक वाणी याची चढाई 5-1 अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते. आज सायंकाळी या स्पर्धेचं उद्घाटन झालं सन्माननीय डॉक्टर मधुकरजी ढवळे सर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढून या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं आणि या ठिकाणी श्रुतिक वाणी बाद होतोय. एक मोठा धक्का असणार आहे तो म्हणजे आई एकविरेसाठी. त्यामुळे एक एक गुणानं या ठिकाणी संघाची गुणसंख्या वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. तर अध्यक्षीय स्थान स्वीकारलं होतं सन्माननीय वसंतजी यादव साहेब यांनी आणि त्यांनी खरोखरच सर्वांनाच या ठिकाणी एक प्रेरणादायी एक भाषण केलं आणि या ठिकाणी खरोखर प्रयत्न करतोय आणि चढ्यासाठी जातोय तो म्हणजेच नंदन. आणि त्याच्यासमोर 5 डिफेन्स आहे. खरोखर दोन्ही संघ समान गुणांवर चालत असावेत असा अंदाज नक्कीच आहे. अतिशय सुंदर खेळ मैदानामध्ये चालला जातोय. या ठिकाणी चेतन पाटील पंचांची भूमिका या ठिकाणी साकारताना पाहायला मिळते. तसेच आमचे तांडेल सर सुद्धा या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतात. आणि या स्पर्धेदरम्यान या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व मान्यवर, त्यातील एक मान्यवर. चढ्यासाठी गेलाय तो म्हणजे पारस आणि त्याच्यासमोर तर खास करून पारसवर नक्कीच नजर असणार आहेत. त्याच्या सर्व प्रत्येकाचा एक आयकॉन प्लेअर असणार आहे. त्यावर प्रत्येकाला वाटत असेल की पारस चालला पाहिजे, एक म्हणेल की तुषार चालला पाहिजे, एक म्हणेल की मनोज चालला पाहिजे, एक म्हणेल की अक्षय चालला पाहिजे. परंतु या ठिकाणी चढाईसाठी आला आहे तो म्हणजेच तेजस माळी. याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळतोय. परत ही ढोल डाय करो या मरो या ठिकाणी संयमाची परीक्षा असणार आहे ती म्हणजेच क्षेत्रक्षांची. या ठिकाणी पप्पू मयेकर आणि विवेक यादव यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न आणि अक्षय नक्की सहजरित्या गुण बहाल केलाय तो अक्षयनं आणि गुण प्राप्त झालाय तो म्हणजे पारसला. डू ऑर डाय करो या मरो ची स्थिती या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी लाथाने गडी बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि याच्यात यशस्वी होतोय का ते पाहायचंय. सुंदर चढाई 7 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. टो टच करण्याचा प्रयत्न आहे मध्यरक्षकावर त्याचं आक्रमण आणि या ठिकाणी फायदा होता. परंतु या ठिकाणी पारसनं आपलं पूर्णपणे अनुभव या ठिकाणी सिद्ध करताना पाहायला मिळते. श्रुतिक या ठिकाणी जमेची बाजू असेल ती म्हणजेच या श्री काळ भैरवला
की सुपर टॅकरचे दोन गुण प्राप्त करू शकतात आणि एक दोन गुण नक्कीच प्राप्त झाले. दुखापत झाली आहे. जरा लक्ष द्या मैदानाकडे आयोजक. तर एक अतिशय रंगतदार सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दुखापतींचं सत्र या ठिकाणी नक्कीच चालू आहे, त्याकडे आयोजकांनी लक्ष द्यायचं आहे. आयोजकांना विनंती असेल की आपण जे प्रेक्षक वर्ग मैदानामध्ये घुसलाय त्याला थोडंसं बाजूला करून घ्या. सर्व आयोजक स्टेजच्या मागे आहेत. विनंती असेल की प्रेक्षक वर्ग मैदानामध्ये घुसतोय. चढ्यासाठी जातोय तो नंदन आणि त्याच्यासमोर चार साठी डिफेन्स असणार आहे. या चार साठी खरोखरच पूर्णपणे मेहनत करावी लागेल. ती म्हणजे नंदन याला, परंतु माघारी परतला त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय. तो म्हणजेच शिवम वाणी. दोन्ही संघ आठ आठ गुणांवर पाहायला मिळतात. हँड टच करण्याचा प्रयत्न शिवम वाणीचा बोनस ऑन असणाऱ्या बोनससाठी त्यासाठी मेहनत करावी लागेल. बोनसचा निर्णय हा पंचांवर अवलंबून असतो आणि ते त्यांनी जे पाहिलंय. उपजिल्हा रुग्णालयातले डॉक्टर प्रतीक यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. डॉक्टर प्रतीक उपजिल्हा रुग्णालय. या पुढील सामना फार महत्वाचा सामना आहे. दोन लुजर टीम मध्ये खेळला जाणार आहे. तो म्हणजेच यंगस्टार वर्सेस महारत्न. दोन लुजर टीम मध्ये या पुढील सामना खेळला जाईल. यंगस्टार वर्सेस महारत्न दोन्ही संघासाठी हा पहिला पुकार. तर एक रंगतदार मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. दोन्ही संघ समान गुणांवर पाहायला मिळतात आणि या ठिकाणी खरोखरच प्रत्येकाचे गुण अनेक असतील की कोण विजय होईल कोण पराजित होईल. परंतु हा महत्वपूर्ण बोनस गुण प्राप्त करून दिला आहे तो म्हणजे स्वतः कर्णधार या ठिकाणी साळुंके या ठिकाणी पाहायला मिळतोय. तुषार साळुंकेचा आलेला हा बोनस फार महत्वाचा आहे आणि जर का सुपर टॅकल झाली तर या ठिकाणी दोन गुण प्राप्त होऊ शकतात आणि या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे दोन गुण प्राप्त झाले. तर एक दर्जेदार सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. प्रेक्षक वर्ग नक्कीच या सामन्याकडे डोळे लावून बसलाय की त्यांना जितका चांगला खेळ पाहता येईल तितका प्रेक्षक वर्ग मैदानाकडे येईल. ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून नक्कीच जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी इतका उदंड प्रतिसाद या प्रेक्षक
वर्गाने दिलंय की त्यांचं नक्कीच या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. कारण आपण दिलेला हा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रेक्षक वर्गाला विनंती करतो, खास करून ट्रॉफ्या लावल्या त्या ठिकाणी, की आपण बॅरिकेटिंगवर जोर देऊ नका. ज्या ठिकाणी या स्पर्धेचे चषक उभे आहेत त्या ठिकाणी प्रेक्षक वर्ग त्याला सांगतो की बॅरिकेटिंगवर जोर देऊ नका, उत्कंठपूर्वक सामना आपण आनंद घेत आहे, ट्रॉफ्या पडू नयेत, एवढीच माझी विनंती असेल. आपण बॅरिकेटिंगवर जोर देऊ नका. तर एक जबरदस्त मॅच, प्रेक्षणीय मॅच, रोमहर्षक मॅच आणि सर्वांनाच हृदयाचे ठोके चुकवणारी मॅच, रोखून धरणारी मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजेच श्री काय भैरव आई एकवीरा. या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान चालू असलेला हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. चढ्यासाठी जातोय नंदन. ज्याच्याकडे खूप अपेक्षा असणार आहेत ते म्हणजेच या ठिकाणी आई एकविरेला. परंतु आई एकविरेचा संघ सुद्धा तितकाच प्रयत्न करतोय परंतु यश काही येत नाही आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी विजय गायकवाड इन झाला आहे. ही जमेची बाजू नक्कीच असणार आहे. डुवाल डायसाठी पाचारण केलंय. ज्यावेळी तो शिवराजेसाठी खेळायचा त्यावेळी सुद्धा त्याने डुवाल डायस हे आपलं अस्त्र होतं. एक मोठा डुवाल डायचा खेळाडू आता मैदानामध्ये पाहायला मिळतोय. त्याच्या पूर्णपणे शिवराजेचा सुद्धा अर्धा संभ असायचा आणि हे भेदण्याची क्षमता त्याच्याकडे नक्की आहे. परंतु या ठिकाणी तो स्वतः बाद होतोय. त्यामुळे या ठिकाणी एक गुण गमवतोय तो म्हणजेच श्रीकाळ भैरव. खरंच सांगतो की आपल्याकडे असणारा खेळ हा असला तरी सुद्धा महत्वाचा हिरा टिपलाय. रनिंग हँड टच करत या ठिकाणी मध्यरेषेवर अपील करतोय. एक गुण नक्की मिळणार आहे. सन्मानपूर्वक या ठिकाणी आपल्याला बाद केल्याचं जाहीर केलंय ते म्हणजे तुषार साळून केलं. एक गुण मिळालाय तो आई एकविरेला. चढायसाठी जातो तो म्हणजे शिवम वाणी. बोनस रेषा ऑन आहे. बोनससाठी प्रयत्न करतो. या ठिकाणी जर बोनस मिळाला आणि एक जर पॉईंट मिळाला तर नक्कीच एक जमेची बाजू असणार आहे. परंतु बोनस नक्कीच मिळतो. या बोनसच्या आधारावर 12-14 असा गुणफलक आहे. एक रोमहर्षक सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. उत्कंठावर्धक सामना या स्पर्धेतील पाहायला मिळतोय. आणि याच फलित आहे की आपल्या श्रीवर्धनमध्ये असणारे हिरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक जण क्लब मध्ये पाहायला मिळत असतो परंतु आज या प्रीमियर लीग मध्ये आपल्याला वेगवेगळ्या संघांमधून खेळताना पाहायला मिळतोय. एक गुण नक्कीच मिळाला आई एकविरेला. त्यामुळे एक गुणानं पुढे जातोय. सरकतोय तो म्हणजेच या ठिकाणी गुणफलक. आणि त्यामुळे चढ्यासाठी गेलाय तो म्हणजे शिवम. पुन्हा एकदा बोनस ऑन ज्याची मी मगाशीच आणि हँड टच आणि एकच गुण प्राप्त होतोय. फक्त या ठिकाणी प्रशिक्षक बोलू शकतात. लाईन मन लक्ष द्यायचं आहे. मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आपण उभे आहात. या स्पर्धेचे नियम आपणच निर्माण केलेले आहात. त्यामुळे नियमात कुठलीही गलत करू नका. सर्वांना समान निर्णय द्या. पारस अतिशय सुंदर पंचांचं प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक अनुभवी पंच या ठिकाणी पाहायला मिळतंय. शेवटची 4 मिनिटं घोषित केली आहेत ती पंचांनी आणि या ठिकाणी गुण गमवतोय तो म्हणजेच या ठिकाणी आई एकविरा. या ठिकाणी एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला जातोय तो म्हणजे शिवम वाणीच्या माध्यमातून. पुढील सामना आहे ते यंगस्टार महारत्न या दिग्गज संघांच्या दरम्यान या ठिकाणी खेळला जाईल. दोन लुजर आहेत. पहिल्या फेरीमध्ये दोन्ही संघाने आपल्या आणि या ठिकाणी काय घडते पाहिजे. सुंदर चढाई, सुंदर चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. आणि सुपर रुपर रेड
मैदानामध्ये पुन्हा एकदा रंगत भरण्याचा रंग भरण्याचा काम शिवम वाणी याने केलंय. ज्यानं ज्युनियरची स्पर्धा गाजवली होती तो या ठिकाणी पाहायला मिळतो. एक गुण नक्कीच पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी श्रीवर्धनचं कट्टर व्यक्तिमत्व, हिंदुत्ववादी व्यक्तिमत्व म्हणजेच पिंट्याभाई वेशवेकर, संतोष वेशवेकर यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी अनेक मान्यवरांपैकी एक मान्यवर, एक मोठी मान्यवरांची मानदेवी या ठिकाणी पाहायला मिळते. ते म्हणजे पिंट्याभाई वेशवेकर यांचं हार्दिक स्वागत. एक गुण प्राप्त करून देतो. या ठिकाणी खरोखरच आक्रमणात करताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच. आणि या ठिकाणी चढ्यासाठी जातो तो म्हणजेच शिवम वाणी. आणि त्याच्या समोर चारचा डिफेन्स आहे. या ठिकाणी खरोखरच एक एक पॉईंट करत शेवटची 2 मिनिटं आहेत. एक रोमहर्षक सामना. आणि या ठिकाणी पूर्णपणे आपला अनुभव सिद्ध करताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच विजा गायकवाड. सुरुवातीलाच म्हणाला होतो एक तुरुप्पा एका साबित होईल आणि तो या ठिकाणी आपली कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. शिवम वाणी जबरदस्त खेळ. जर या खेळावर तुम्ही प्रभावित झाला असेल तर जोरदार टाळ्या होणं अपेक्षित आहे. इतका सुंदर खेळ त्यांनी या ठिकाणी केला आहे. चढ्यासाठी जात आहे. सुपर टॅकल ऑन आहे. ही जमेची बाजू असणार आहे आई एकवीरासाठी. श्री काय भैरव वर्सेस आई एकवीराच्या दरम्यान चालू असलेला हा सामना. दोन दिग्गज प्रशिक्षकांमध्ये असणारी ही मोठी द्वंद या ठिकाणी पाहायला मिळते. प्रशिक्षक आहेत ते म्हणजेच आकाश चासले आणि साईनाथ पवार. एक चांगला खेळ आपल्या माध्यमातून साकारताना तो म्हणजेच. आणि या ठिकाणी 2 गुण महत्त्वपूर्ण गुण गमावलेले आहेत. त्यामुळे या 2 गुणांचं किती महत्त्व आहे ते नक्कीच सामना संपल्यानंतर प्रत्येकजण चर्चा करेल. कारण विजय प्राप्त करणं फार गरजेचं होतं. परंतु लुझर टीमला सुद्धा या ठिकाणी चान्स आहे. आणि एक एक गुण प्राप्त करत एक लोणाचा बोजा या ठिकाणी दिला आहे तो आई एकवीरा या संघावर. सुरुवातीला जबरदस्त संघर्षपूर्ण मॅच पाहायला मिळाली होती. अक्षय या ठिकाणी पारस आणि श्रुतिक हे खरोखरच जायबंदी झालेले आहेत. एक मोठी दुखापत न सावरत आहेत आपल्या संघासाठी. परंतु यातनंच एक जखमी वाघ इतका तुटून पडतो की पुढच्या मॅचमध्ये नक्कीच पाहता येईल. कारण या ठिकाणी आपण खेळाडूवर दुखापती हे आपल्याला सोबतच घेऊन जावं लागत असतं आणि त्या माध्यमातून आपला खेळ साकारायचा असतो. तर या ठिकाणी खरोखरच एक हाती किल्ला लढवला आहे. आणि खरोखरच या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार नक्कीच दिला गेला असता तो म्हणजे शिवम वाणीला. परंतु या ठिकाणी पुढील सामना आहे तो यंगस्टार वर्सेस महारत्न. आणि आपण या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. दहा गुणांनी विजय प्राप्त केलाय. मी काशीनाथ गुरव यांना विनंती करतो. श्री
निवेदन शहरातील एक मोठे व्यक्तिमत्व कट्टर हिंदुत्ववादी नेतृत्व ते म्हणजेच पिंट्याबाई विश्वेकर यांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे। तर मी विनंती करतो काशीनाथ जी गुरव यांना की आपण सन्माननीय पिंट्याबाई विश्वेकर यांचा या ठिकाणी यचोतीत असा मान सन्मान करावा। या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असणारे एक व्यक्तिमत्व पिंट्याबाई विश्वेकर यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय। शाल श्रीफळ सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय। या ठिकाणी पिंट्याबाई विश्वेकर यांचा सत्कार केला जातोय।